गोवन स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. क्रिसमस आता जवळच आलेली आहे आणि मी दाखवणारे खमंग आणि स्वादिष्ट पदार्थ कर्कल्स. क्रिसमसच्या दिवसांमध्ये गोवा आणि मंगलोरचे लोक गोड पदार्थ त्यांच्या परिवार आणि मित्रमंडळांमध्ये वाटतात आणि कलकल हा खूप प्रचलित पदार्थ आहे. क्रिसमसच्या दिवसांमध्ये वाटला जाणारा जलकुसवार सुद्धा म्हणतात. कलकल हा एक गोड पदार्थ आहे जो छोट्या छोट्या गोळ्यांमध्ये बनवला जातो. त्यांना पिठी साखर पसरवून खाऊ शकतात किंवा असंच सुद्धा खाऊ शकतात. कोकणामध्ये कलकल्सला किडियो म्हणतात. कलकल्स बनवण्यासाठी तुम्हाला पाहिजे मैदा, थोडी साखर, नारळाचं दूध, अंडी, तेल आणि थोडं मीठ. एका मोठ्या बोलमध्ये थोडा मैदा घेऊया. साखर ऍड करूया. 2 चमचे साखर ऍड करूया. थोडस मीठ. आता थोडं तेल. सगळं एकूट करा, नीट मिसळून घ्या. आता मी याच्यात अंडा ऍड करते. नीट मिसळून घ्या जोपर्यंत हे ब्रेड क्रम्स सारखं नाही दिसत. नारळाचं दूध वापरून ह्याचे मऊ गोळे बनवून घ्या. लक्ष द्या की गोळे चिकट नाही बनले पाहिजे. कणकेवरती कापड झाकूया आणि त्याला सेट होऊन देऊया 15 ते 20 मिनिटांसाठी. आता कणिक तयार आहे आणि आता आपण कलकल बनवूया. कलकल बनवण्याची सोपी पद्धत म्हणजे काट्या चमचाच्या मागच्या भागाने पण गोळे बनवू शकतो. तुम्ही कलकल रोलर सुद्धा वापरू शकतात जे लाकूड, प्लास्टिक किंवा रबरापासून बनतात. कणकीचा छोटा गोळा घ्या आणि त्याचे छोटे गोळे बनवून घ्या, मटार पेक्षा थोडे मोठे. ह्या आकाराचे बनवू शकतात. एक छोटासा गोळा घ्या आणि काट्या चमच्याच्या मागे अशा प्रकारे दाबून घ्या जोपर्यंत हा आकार नाही येत. आणि अशाच प्रकारे बाकीच्या गोळ्यांचं पण बनवून घ्या. एका कढाईमध्ये तळण्यासाठी तेल घेऊया. तेल उकळेपर्यंत गरम नका करू. तेल गरम झालंय का बघण्यासाठी छोटासा गोळा घेऊया आणि बघा झालेलंय. आता तेल गरम झालेलं आहे कलकल्स तळण्यासाठी. कलकल्सला आपण तळून घेऊया झाऱ्याचा वापर करून. तुम्ही त्याला पलटून घेऊ शकता सगळ्या बाजूने तळण्यासाठी. हे झालं की कढाईतनं बाहेर काढून जास्तीचं तेल काढून घ्या. तुम्ही याला टिश्यूवर ठेवून पण जास्तीचं तेल काढू शकतात. तुम्हाला पाहिजे तर कलकल्सवरती थोडी पिठी साखर पसरू शकतात. आणि हे थंड झालं की एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवू शकतात. दुसऱ्या दिवशी साखरेचा पाक बनवून कलकल्सला त्याच्यामध्ये सोडू शकतात. हे थंड झाल्यावर साखरेचं पड ह्यावर जमा होतं. हा खमंग आणि स्वादिष्ट पदार्थ तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत बनवा आणि सगळ्या दूर आनंद पसरवा.